म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवातच होईल अतिशय धक्कादायक अशा प्रकारची होती. एका सामान्य कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि त्या लहानशा गावातनं समाजाच्यासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करून एखादी व्यक्ती राज्य पातळीवर कशी आपला प्रभाव प्रस्थापित करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायक अभिनेते होते. गेली अनेक वर्ष माझा त्यांचा परिचय होता. शेतकरी शेती या प्रश्नाच्या संबंधीची आस्था त्यांच्या मनात होती आणि गेली 20-25 वर्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या संबंधी एक जनमत तयार करण्याची भूमिका त्यांनी केली आणि राज्यकर्त्यांच्या समोर हा प्रश्न प्रभावीपणे मांडला. त्यांची जी सुरुवात झाली राज्य पातळीवर, मला आठवत आहे की आरास पाटील आज हयात नाही आहेत, तर आरास पाटील आणि विनायकराव मेहते हे अत्यंत जवळचे सहकारी होते आणि त्यांच्यामार्फत आम्हा लोकांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते सहभागी झाले. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी एक भूमिका घेतली की आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बाकीचं राजकारण न करता आरक्षणाच्या प्रश्नाच्यासाठी आणि युगपुरुष शिवछत्रपतींचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक मुंबईच्या समुद्रात व्हावं यासाठी त्यांचा आग्रह होता आणि हेच एक व्रत म्हणून त्यांनी घेतलं आणि त्याच कामाच्यासाठी ते अखंड फनानं प्रयत्न करत होते. बाकीच्या सगळ्या राजकीय गोष्टीच्या पेक्षा सामाजिक गोष्टीवर त्यांचं अधिक लक्ष होतं. दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये राहिले नाहीत.